नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळीचे मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न स्टँडर्ड टू. दिस इज ब्रिज कोर्स बुक फर्स्ट स्टँडर्ड टू अँड द सब्जेक्ट इज इंग्लिश अँड टुडे वी लर्न ऍक्टिव्हिटी नंबर 12. आपण आज पहा ब्रिज कोर्स इंग्लिशचा पाहणार आहोत दुसरीकरिता, आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी जी आहे 12वी ते पाहणार आहोत. याच्यामध्ये पहा डिफरन्शिएट बिटवीन स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स. आपली जी ही ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे तर ते आहे फरक आहे स्मॉल आणि कॅपिटल लेटर्समधला फरक आपल्याला समजला पाहिजे. हा त्याच्यामधला हा उद्देश आहे ऍक्टिव्हिटीचा. सो लेट स्टार्ट द ऍक्टिव्हिटी. आता पहा पहिली आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी. तर जी ही लर्निंग ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये पहा लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच द फॉलोइंग. याच्यामध्ये आपल्याला पहा हे दिसत आहे तर आपल्याला हे टीच जोडी आपल्याला पहा ह्या टीशी लावलेले आहे, म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. त्याच्यानंतर पहा आहे स्नेक आहे एस फॉर स्नेक. तर ह्याची जोडी सनशी स एस कॅपिटल आणि स्मॉल. इथं आपल्याला त्याचा उच्चार नाही पाहायचा तर कॅपिटल आणि स्मॉल याची आपल्याला जोडी पाहायची आहे, म्हणजे हा एस आहे आणि हा सुद्धा येस आहे तर याची जोडी लावायची. त्यानंतर ए फॉर इथं पहा दिलेला अँट आहे आणि इथं ए फॉर ॲपल आहे, म्हणजे ए कॅपिटल आहे आणि स्मॉल आहे त्याची आपल्याला जोडी लावायची आहे. त्याच्यानंतर पहा हे आहे इथं यन आणि इथं पहा हा नोट्सचा यन आहे. तर या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत नाही तर त्यामुळे ह्या एन कॅपिटलची ह्या स्मॉल एनला जोडी लावायची आहे. त्याच्यानंतर हे आहे इग्लू असतं एक घर तर त्याचा आय फॉर इग्लू. तर हे आहे इकडे आइसलँड आहे, हे एक बेट आहे. तर ह्या आयची ह्या स्मॉल आयला जोडी लावायची आहे. त्याच्यानंतर पीची पेन्सिलची इथं पहा पेस्ट्री आहे ही. तर आपल्याला काही चित्र ह्याच्यामध्ये काही स्पष्ट दिसत नाही आहे तर ते आपल्याला ह्याच्यामधला एकच उद्देश आहे कॅपिटल अक्षरांचा आणि स्मॉल लेटर्स आहेत कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स यांची आपल्याला जोडी याच्यामध्ये लावायची आहे. आता इथं पहा टी, तर इथं टीची टीला जोडी एस ची एसला एची एन, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सचा आता आपल्याला सराव झालेला आहे हे ह्याच्यातून आपल्याला समजते. तर आपण अशा प्रकारे ह्या जोड्या लावलेल्या आहेत दोन्हीकडे ह्याच्या तुम्ही बाण केले तर ॲरो दाखवा. आता पुढे पहा आपली आहे प्रॅक्टिससाठी आहे एनसर्कल दी स्मॉल लेटर्स इन इच रो. आता आपल्याला एका एका रोमध्ये काय करायचे त्या प्रकारचे स्मॉल लेटर्स आहेत. आता हे कॅपिटल आहे पा इथं. आता ही रो पा जी पहिली आडवी रांग आहे त्याच्यामध्ये पहा अशा प्रकारे मोठं मी करून दाखवलेलं आहे थोडंसं. पहा हा ए कॅपिटल आहे आणि स्मॉल कोणता आहे त्याच्यातले लेटर तर हे आहे. आता इथं बी आहे कॅपिटल तर त्याचा स्मॉल बी कोणता आहे तर हा आहे. त्याला आपल्याला एन सर्कल म्हणजे गोल करायचा पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे ते. याच्यानंतर हे कॅपिटल सी आहे हा स्मॉल सी आहे. कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल ई स्मॉल ई कॅपिटल एफ स्मॉल एफ कॅपिटल जी स्मॉल जी कॅपिटल एच आणि स्मॉल एच. तर एवढं मी तुम्हाला याच्यात दाखवलेलं. आता इथं आपल्याला ती ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. बीचं आपल्याला इथं पहा एचं इथं राऊंड करायचं आहे बीला. त्याच्यानंतर सी आहे या रांगेत डी आहे या रांगेत ई पहा एफ जी ह्या रांगेत आणि एच ह्या रांगेतला आहे. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी अशा प्रकारे याचे प्रॅक्टिससाठी दिलेलं होतं एन सर्कल द स्मॉल लेटर्स इन इच रो. आता नेक्स्ट जे आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन अशा प्रकारचे बास्केट्स बनवायचे आहेत
म्हणजे ही जी आहे वन बास्केट ही कशाची असणार आहे कॅपिटल लेटर्सची आणि दुसरी आहे ती स्मॉल लेटर्सची. इन दिस ऍक्टिव्हिटी आयडेंटिफाय द कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर अँड पुट इन द करेक्ट बास्केट. आपल्याला काय करायचे आहेत अशा प्रकारच्या दोन बास्केट बनवायचे आहेत इथं जशा दाखवलेल्या आहेत. तर ऍप्पल शेपचे आपल्याला अल्फाबेट्स बनवायचे आहेत. जसे मी आता तुम्हाला अशा प्रकारे दाखवते समजा आता ऍप्पल शेपमध्ये आता हा ऍप्पल शेप आहे आणि याच्यामध्ये काय हे झेड पर्यंत बनवायचे आहेत अल्फाबेट्स कॅपिटल अल्फाबेट्स ऍप्पल शेपमध्ये झेड पर्यंत आणि स्मॉल अल्फाबेट्स सुद्धा झेड पर्यंत बनवायचे आहेत आणि आपल्याला मग ते मिक्स करायचे आहेत पहिल्यांदा आणि मग त्याचे सॉर्टिंग करायचे आहेत कसे अशा प्रकारे दोन बास्केट बनवायचे आहेत. मग ते एकत्र केलेले आपल्याला दोन ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात टाकायचे आहेत म्हणजे कॅपिटल अल्फाबेट्स ह्याच्यात टाकायचे आणि स्मॉल अल्फाबेट्स ह्याच्यात टाकायचे आहेत. अप्पर केस लेटर्स आहेत ते म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत बास्केटमध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यातून काय होतं आपल्याला आयडेंटिफाय द आपण काय करू शकतो कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स आपण बरोबर त्या बास्केटमध्ये टाकू शकतो. तर याच्यासाठी अशी छान ऍक्टिव्हिटी आहे की याच्यामध्ये हे असे आपल्याला कार्ड्स बनवायचे आहेत ऍप्पल शेपमध्ये ए टू झेड पर्यंत स्मॉल लेटर्स आणि ए टू झेड पर्यंत कॅपिटल लेटर्स आणि ते एकत्र करून मग त्यातले आपल्या शोधायचे आहेत की कॅपिटल कोणते आहेत आणि स्मॉल लेटर्स कोणते आहेत आणि त्याप्रमाणे त्या त्या टोपलीमध्ये ते टाकायचे आहेत. इथं कॅपिटल लेटर्स आहेत ह्या टोपलीमध्ये आणि ह्या टोपलीमध्ये स्मॉल लेटर येतो. तर खाली पहा एक लेटर आहे दिसते तुम्हाला जी आहे तर तो स्मॉल आहे तर तो इथं टाकायचा आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला हे समजलं असेल. आतापर्यंत आपण स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स पाहिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही सॉर्टिंग करायचे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे पहा इव्हॉल्युशन. आता नेक्स्ट जे आहे ते इव्हॉल्युशन आहे. याच्यामध्ये आय हॅव आणि हु हॅज म्हणजे जर आता मी म्हटलं लेटर्स नेम हा जो गेम आहे याच्यामध्ये पहा काय काय तर हु हॅज जे आता समजा हा एका मुलाकडे जर हा असेल जे आपण इथं पहा हा जे आहे तर अशा प्रकार हा आहे कॅपिटल जे तर स्मॉल जे कोणाकडे आहे तर तो दुसरा जो मुलगा आहे म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर त्याच्याकडे असेल तर तो म्हणेल आय हॅव जे म्हणजे जसं ह्याची जोडी अशी अशा प्रकारे पहा ह्या जेशी लागेल बरोबर आहे. म्हणजे ह्या मुलाकडं ह्यानं जर हे फ्लॅश कार्ड दाखवलं तर दुसरा त्याचा स्मॉल लेटर सांगेल की आय हॅव जे आय हॅव ऑल्सो जे म्हणजे हे कॅपिटल जे आहे आणि हा स्मॉल जे. जर दुसरा म्हणेल आय हॅव एक्स आय हॅव एक्स तर आपल्याला एक्स इथं दिसते तर दुसरा मुलगा त्याचप्रमाणे एक्स दाखवेल तर ते असणार आहे हे दाखवेल हा एक्स दाखवेल आय हॅव ऑल्सो एक्स. म्हणजे इथं कॅपिटल लेटरचं जेव्हा तो एखादा फ्लॅश कार्ड दाखवेल तेव्हा दुसरा स्मॉल लेटरचं त्याच्यातलं फ्लॅश कार्ड दाखवेल की आय हॅव म्हणजे आपल्या वर्गातले हे मुलांना काय करायचे असे डिव्हाइड करायचे दोन गटामध्ये आणि हा ह्याच्यामध्ये हा खेळ अशा प्रकारे घ्यायचा. त्याच्यानंतर हु हॅज ओ आता ओ कोणाकडे आहे तर मग हा याच्यातला हा दाखवेल आणि दुसरा काय दाखवेल याच्यामधला दाखवेल हु हॅज ओ म्हटलं की अशा प्रकारे दोन्ही ओ ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतील. किंवा आपण हु हॅज पी तर हु हॅज पी म्हटलं तर हा आपण दाखवेल हा कॅपिटल वाला दाखवेल आणि हा इकडे पण हा स्मॉल वाला आहे तर हे दोन्ही अशा प्रकारे कार्ड्स दाखवतील. हु हॅज पी म्हटलं की हु हॅज बी तर बी म्हटलं हा अशा प्रकारचा फ्लॅश कार्ड तर बी कोणाकडे आहे तर मग हा बी आहे आणि हा सुद्धा बी आहे तर हे दोघं सांगतील की आमच्याकडे बीचं फ्लॅश कार्ड आहे. हु हॅज पी हु हॅज क्यू अशा प्रकारे प्रत्येक अल्फाबेट्सचा आपण याच्यामुळे सराव होईल. म्हणजे याच्यामध्ये आपण टुडे आय लर्न किंवा माय टेक अवे याच्यामध्ये आपण काय शिकलो आज तर ते मुलं तुम्ही काय शिकले आज तर तुम्ही म्हणाल की डिफरन्शिएट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स स्मॉल अँड कॅपिटल अँड स्मॉल लेटर मधला फरक समजला आम्ही आणि तुम्हाला काय केलं आयडेंटिफाय अँड ट्रेस द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स तुम्ही हे समजू शकले की ते ह्यातले लेटर्स हे कोणते आहेत कॅपिटल कोणते आहेत आणि स्मॉल कोणते आहेत. तर अशा प्रकारे ही छान ऍक्टिव्हिटी होती नंबर 12 डिफरन्शिएट बिटवीन स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स. तर प्रत्यक्षात हा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या घेऊन हा तुम्हाला समजून सांगितलेला आहे. काही जोड्या लावल्या ह्याच्यामध्ये आपण काही याच्यामध्ये त्या रो मध्ये ते आपण शोधून काढले. आपण एक बास्केटचा गेम ह्याच्यामध्ये सुद्धा पाहिला की
सॉर्टिंग करायचे एकामध्ये कॅपिटल आणि स्मॉल. तर आता अतिशय सोप्या प्रकारे मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी 12 सोडून दाखवलेली आहे आणि मला वाटतं ती नक्कीच तुम्हाला समजली असेल. आय होप यू अंडरस्टँड इट व्हेरी वेल अँड ऑल्सो आय होप यू लाईक माय व्हिडिओ ऑल्सो. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज प्लीज लाईक इट, शेअर इट टू युअर फ्रेंड्स. इफ देअर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.